नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव, पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। असं आमचं नशीब आहे, लोक म्हणतात तुम्हाला काय तुम्ही हे केलं ते केलं। अरे 35 वर्ष आम्ही काय केलं हे कोणाला माहित नाही। हे भारतात बसलाय, मुन्ना बसलाय, कोणी झेंडा लावायला तयार होतं तेव्हा झेंडा लावणारे आम्ही आहे, मार खाणारे आम्ही, तडीपार भोगणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही, 302 आम्ही। आणि ते 32 वर्षाचं पोरग येतं आमचं आदित्यसाहेब ठाकरे, ते आमच्यावर टीका करत, अरे बाबा तू गोधडीत पण नव्हता तेव्हा। तुम्ही इस्टेटीचे वारसदार होऊ शकतात, विचारांचे वारसदार नाही होऊ शकत। विचारांचे वारसदार गुलाबराव पाटील आहे, बाळासाहेबांचे विचारांचे वारसदार आम्ही आहोत। तुमचं योगदान सांगा ना पक्षात काय आहे। फक्त तुम्ही उद्धव साहेबांचे चिरंजीव, उद्धव साहेबांना 100% आमच्यावर बोलण्याचा अधिकार आहे, पण आदित्य ठाकरेंचा मुळीच आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही। कारण की बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी आम्हाला मोठं केलंय। हुईज उद्धव ठाकरे, आज हुईज आदित्य ठाकरे, कोण आदित्य ठाकरे? त्यांचा काय अधिकार आहे मला बोलण्याचा? तुम्ही गद्दार आहे म्हणून, गद्दारी तुम्ही केली। या काँग्रेसशी आणि राष्ट्रवादीशी कायम युती करून बाळासाहेब आयुष्यभर बोंबललेत, बोललेत, आरोड्या केल्या, तुम्ही त्यांच्याशी युती केली, आम्ही तुमच्या मागे नतमस्तक होऊन गेलो, आम्ही तुमचं ऐकलं। पण आमदारांची कामं होत नसताना जेव्हा आम्ही तुमच्याकडे तक्रारी केल्या तेव्हा तुम्ही त्या तक्रारींकडे लक्ष दिलं नाही। आता काही लोक म्हणतात तुम्हाला क्या होगा कालिया, जो होगा होगा, गब्बर सिंग ठरायगा क्या होगा। त्यामुळं परिणामाचा विचार करणं राजकारणामध्ये चालत नाही। संघर्ष जीवन की यात्रा बना के चलो, भगवान आपके साथ रहता है। तुम्ही संघर्षाशिवाय मोठे होऊ शकत नाही, संघर्ष आपल्या जीवनाचा विषय आहे। कोणालाही कोणत्याही पक्षाच्या माणसाला सहज मिळत नाही। मी देतो भारतीय जनता पार्टीचं तिकीट, चलतीची पार्टी आहे, माणूसच ठिकाण्यावर नसेल, शेजारशी बोलत नाही, उपटी मारता लोक तिकीट बरोबर माणूस बी लागतो, माणूस क्वालिटीचा असला कोण त्या पक्षाचं तिकीट देतो। काय काही लोक असे 5 लाख पाडून डिपॉझिट वाटू शकत नाही, वाटून इतका भंगार वागणं ना त्या गावात, उपटून उपटून हाणता लोक, आता सापडणार झाला आयु द्यायला पाहिजे। पक्षाचं योगदान निश्चित आहे, निश्चित आहे, पण माणसाला सुद्धा किंमत आहे। मला 80% मुसलमान देता, मी पण देवीची